ये है दैनिक प्रातःकाल का डिजिटल एडिशन प्रातःकाल लाइव। आदित्य ठाकरे ने शनिवार को कहा कि अधिकारी मुंबई में उनकी पार्टी की वार्षिक दशहरा रैली आयोजित करने के आवेदन को स्वीकार नहीं कर रहे हैं। आदित्य ठाकरे ने यहां हवाई अड्डे पर मीडिया के सवालों का जवाब देते हुए कहा कि शिवसेना के उद्धव ठाकरे और एकनाथ शिंदे गुटों द्वारा रैली के लिए अनुमति के लिए आवेदन करने की संभावना है। आदित्य ठाकरे ने कहा कि शिवसेना मुंबई में अपनी वार्षिक दशहरा रैली आयोजित करने की अनुमति मांग रही है, लेकिन अधिकारी हमारे आवेदन को स्वीकार नहीं कर रहे हैं। यह एकनाथ शिंदे सरकार एक दमनकारी सरकार है। यह पूछे जाने पर कि क्या एकनाथ शिंदे गुट दशहरा रैली को हाईजेक करने की कोशिश कर रहा है, उन्होंने कहा कि लोगों को पता चल गया है कि विद्रोहियों के मुखौटे के पीछे क्या है और वे इसे पसंद नहीं कर रहे हैं। उन्होंने कहा कि उनकी शिव संवाद यात्रा को राज्य भर में बहुत अच्छी प्रतिक्रिया मिल रही है। उन्होंने कहा कि महाराष्ट्र देश और दुनिया के लोगों ने देखा है कि यह शिंदे सरकार खोके की सरकार है। कोण होतं कदाचित हे पुढे यायला लागलेलं आहे, पण मला वाटतं हा शिवसेनेचा विषय आहे आणि शिवसेना शिवतीर्थावर नेहमीच दसरा मेळवा करत आलेली आहे। खोके सरकार की काय करत राहील आणि किती दिवस टिकेल हे मला वाटतं आता काही दिवसात आपण समजा परवानगी मिळाली नाही तर काय, समजा परवानगी मिळाली नाही तर काय, म्हणाले की हे इव्हेंट मॅनेजमेंट चाललंय, आपल्याला 2.5 वर्ष काम करायची संधी होती, त्यावेळेस काम केलं नाही आपण आणि आता आपण राज्यभर दौरे करतो। आता ते जे अनेक गोष्टी म्हणालेले आहेत की खरे मुख्यमंत्री कोण आहेत बुलढाणा जिल्हा आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघ, तर मला वाटतं हा त्यांचा अंतर्गत विषय आहे। थोड़ी देर पहले देवेंद्र फडणवीस यहाँ पर ये कहा कि दशहरा मनाने के लिए ना ही आपकी तरफ से ना ही एकनाथ शिंदे की तरफ से कोई अर्जी आई है, अगर आती है तो ओरिजिनल जो अर्जी हम देने जा रहे हैं, अर्जी हम देने जा रहे हैं, लेकिन वहाँ कोई उसका स्वीकार नहीं कर रहा है। और यही मैं कह रहा हूँ कि ये सरकार दड़पशाही की सरकार बन रही जा रही है, खोके सरकार है। मनसे सोडा ना सर, हमें जास्ती बोलत ओरिजिनल शिवसेना जो है वो एकनाथ शिंदे की है, ऐसे में सोचा जाएगा क्या परमिशन? मुझे लगता है कि आपको भी पता है, सबको पता है कि ओरिजिनल शिवसेना किसकी है। ये शिवसेना ओरिजिनल ऐसे वैसे नहीं, शिवसेना ये शिवसेना रहती है और जो गद्दार है वो बाहर पड़े हैं। गद्दारों की अभी आप देख रहे हो जनता हमारे साथ है और हमारे साथ ही रहेगी। हे बघा, कुठेही शिवसेनेने भूमिका सोडली नाही। शिवसेनेची भूमिका ही कायम स्पष्ट राहिलेली आहे। ज्याने ज्याने आमची मतं आमची भूमिका आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालणारं पुढे आमचं हिंदुत्व जे आहे हे ज्याने ज्याने मान्य असेल ते सोबत येतील। आणि तसं आपण बघितलं असेल गेल्या 2.5 वर्षात देखील महाविकास आघाडी सरकार आम्ही महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी पुढे आलो आणि सोबत राहिलो। ज्यांना ज्यांना आमची भूमिका मान्य असेल ते सोबत येतील। जाऊ दे ना, ते बघू। आता गोष्ट हीच आहे, हायजॅक वगैरे नाही, काय झालेलं आहे की ह्या गद्दारांना निमित्त पाहिजे होतं। आता जे लोकांसमोर त्यांचा मुखवटा फाटलेला आहे, लोक पण हे पूर्ण जे राजकीय नाट्य जे चाललेलं ते बघत आहे, कोणालाही पसंत पडलेलं नाही आहे। माझ्या ज्या शिवसंवाद यात्रा चाललेल्या आहेत आपण बघताय रिस्पॉन्सला तुफान मिळत आहे आणि मग कुठे ना कुठेतरी बिथरल्यानंतर परवा पण जे आपण निर्लज्जपणे आपण बघितलं असेल पायऱ्यांवर जे उभे होते सत्ताधारी पक्षाला कधी और आपण विधानभवनाच्या पायऱ्यावर उभं बघितलं आहे का? तर महत्त्वाची गोष्ट हीच आहे की जनता लोक महाराष्ट्राची जनता असेल देशाची जनता असेल जगभरात सगळ्यांनी बघितलेलं आहे की हे खोके सरकार आहे। गद्दार सरकारच्या मागे कोणी उभं नाही आहे, शिवसेनेसोबत उभं आहे। आणि माझा परत परत प्रश्न हाच राहील की आम्ही काय कमी दिलं की यांनी आमच्या पाठीत खंजीर कुचून अशी निघून दिली। अगर आप ये कार्यक्रम YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करना ना भूलें।